स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणारी काही थोडकीच मंदिरं महाराष्ट्रात शिल्लक आहेत. त्यापैकीच हे एक आहे प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर. धर्मवीरगडाच्या पोलादी तटबंदीमध्ये आणि भीमा नदीच्या दक्षिण तीरावरती वसलेले आहे. बदामीच्या चालुक्य राजांच्या राजवटीमध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली, ज्याच्या तळाशी गजदल आणि अश्वदल कोरलेले आहे. तर मंदिराच्या मधल्या भागामध्ये विविध प्रकारच्या देवदेवतेंच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गाभाऱ्यासह 3 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. मुख्य मंदिर हे 12 खांबांवरती उभे आहे. हिंदूंच्या परंपरेनुसार शास्त्रानुसार वेगवेगळ्या 8 देवता या 8 दिशांना कोरलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शंकर, विष्णू, इंद्र आणि अग्निदेवता यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही नृत्यांगना, वादक, तसे रामायणातील काही प्रसंग भिंतींवरती चितारलेले आहेत. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हे मंदिर आज दुर्लक्षित आहे. मंदिर आतून बाहेरून उत्कृष्ट कलाकृतीने सजलेलं आहे. मंदिराच्या काही भागाची तोडफोड झालेली आहे. मूर्तीकामाबरोबर झरोक्यातून खेळणारा थंडगार वारा आणि दगडी फरसबंदी आपलं मन प्रसन्न करून टाकतात. प्रत्येक खांबावरती वेगवेगळं नक्षीकाम आहे, ज्यावर वेगवेगळ्या देवदेवता कोरलेल्या आहेत. आडव्या शिळांवरती यक्ष कोरलेला आहे, जो प्रतिकात्मक स्वरूपात मंदिराचं ओझ आपल्या खांद्यांवरती घेतो. सध्या मंदिरामध्ये मुख्य मूर्ती उपलब्ध नाही.